स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये। आमच्या घरामध्ये नुकतंच नवीन बाळाचं आगमन झालेलं आहे आणि या बाळाच्या आरोग्यासाठी व बाळाला चांगलं दूध येण्यासाठी मी बाळाच्या आईला पाजणार आहे कडुलिंबाच्या काड्यांचा रस। आणि तो कशा पद्धतीने पाजणार आहे चला तर मग पाहूया। त्यासाठी माझ्या मिस्टरांनी सकाळी सकाळी ताजा फ्रेश कडुलिंबाचा पाला किंवा एक फांदी म्हणता येईल त्याला फांदी तोडून आणलेली आहे आणि या फांदीचे छोटे छोटे हे काडे आहेत त्या काढायचे आहेत आणि त्याचे पानं आहेत ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। आणि हे जे कडुलिंबाचे पानं निघालेले आहेत हे पानं फेकायचे नाही। हे पानं थोडेसे सुकल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पानाचा धूर घरामध्ये केला तर आपलं घरामध्ये जे कीटाणू वगैरे असतात जे आपल्याला दिसत नाही ते निघून जातात, निर्जंतुक होतं सर्व रूम आणि मच्छरसुद्धा निघून जातात। त्यामुळे असं कडुलिंबाचं पानं घरामध्ये नक्कीच चाळावेत। आणि या काड्यांचा रस असा खलबत्त्यामध्ये ठेचून काढलेला आहे आणि पाण्यामध्ये हिसळून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे। एक कप रस निघालेला आहे आणि एक कप रसाबरोबर दोन खारीक आणि एक खोबऱ्याचा तुकडा दिलेला आहे। अगोदर हा लिंबाचा रस पिऊन घ्यायचा आणि त्यानंतर खारीक व खोबरं खायला द्यायचं। हा कडुलिंबाच्या काड्यांचा रस बाळांतीन बाईला सलग 3 दिवस द्यावा, त्यामुळे चांगलं दूध येतं व बाळ बाळांतीन चांगले निरोगी राहतात। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।